आजूबाजूला लावलेला पोलीस बंदोबस्त आता कितपत आहे वेदांत? हो कविता, नवसारी पोलीस अगदी जसं गुजरातमध्ये एंटर केलं तसं मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत होते आणि ते पोलीस सुद्धा इथे आलेले आहेत आणि अगदी सकाळपासून हा पोलीस बंदच बघतोय. या ठिकाणी तर मेरिडियन हॉटेल आहे आणि मेरिडियन हॉटेलच्या बाहेर 50 मीटर अंतरावर हे सगळा पोलीस बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅरिगेटिंग पूर्णपणे केलेलं आहे, कोणीही आत जाऊ शकत नाही अशा पद्धतीने बॅरिगेटिंग केलेलं आहे, त्यामुळे कोणीही मोठा नेता आला तरी आतमधनं ग्रीन सिग्नल मिळत नाही, आतमधून कोणताही मेसेज येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं बॅरिगेटिंग असेल. आता मी तुम्हाला दाखवतो गाड्यांचा ताफा. अगदी 4 ते 5 इथे गाड्या आलेल्या आहेत, यामध्ये रवींद्र फाटक आहेत. रवींद्र फाटक सुद्धा कोणतीही कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत. दुसरीकडे मिलिंद नार्वेकर जे खरं तर मोठ्या आशेने आलेले आहेत की कुठेतरी हा गैरसमज दूर होईल, जो मुख्यमंत्र्यांनी मेसेज दिलेला आहे तो मेसेज एकनाथ शिंदेपर्यंत ते पोहोचवतील आणि कदाचित एकनाथ शिंदेंचं हे मत बदलेल. ज्या प्रकारे एकनाथ शिंदेनी भूमिका घेतली आहे ती भूमिका बदलेल, मात्र सध्या आपण बघतोय कुठली प्रतिक्रिया दिली ते देत नाहीयेत आणि आतमधनं सुद्धा कुठले मेसेज येत नाही. पाठीमागे सुद्धा आपण बघूयात, पाठीमागे म्हणजे मिलिंद नार्वेकरांसोबत इतर काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि मागे काही पोलिसांच्या गाड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणीही आतमधून बोलायला तयार नाही आहेत, कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, मात्र पोलिसांना सुद्धा तशा प्रकारचे आदेश आहेत की जोपर्यंत आतमधनं ग्रीन सिग्नल येत नाही, जोपर्यंत बहुधा गाड्यांचा ताफा आतमध्ये जातोय अशी शक्यता दिसतेय, कारण रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर जे फ्रंट सीटवर आहेत सध्या त्यांनी पोलिसांशी काहीतरी चर्चा केली, त्यानंतर पोलिसांनी आतमध्ये काहीतरी बातचीत केली. अजूनही बॅरिकेटिंग हटवण्यात आलेली नाही आहेत, मात्र बहुधा बॅरिकेटिंग हटवण्यात येत आहेत अशी चिन्ह दिसत आहेत, पण पोलीस गाड्या अडवत आहेत, अजूनही गाड्या जाऊ देत नाही आहेत. पोलीस गाड्यांच्या समोर आहेत, एक पोलीस कर्मचारी हा गाडीच्या थेट समोर उभा राहिलेला आहे. नार्वेकर आतमध्ये बसलेले आहेत गाडीमध्ये, ते सरळ सांगतायत पोलिसांना बाजूला व्हा, हातवारे करता आहेत, संभाषण चालू आहे गुजरात पोलिसांमध्ये आणि मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांच्यामध्ये. गेट उघडा, आतमध्ये जाऊ द्या असं बहुधा सांगतायत मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक, मात्र पोलीस गाड्यांचा ताफा आत जाऊ देत नाहीयेत. बरोबर 4:30 मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक असलेला गाड्यांचा ताफा हा हॉटेल मेरिडियनच्या गेटवर आला, तब्बल 7 मिनिट उलटून गेलेली आहेत, मात्र अजूनही या गाड्यांना हॉटेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रवेश देण्यात आलेला नाहीये. गुजरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त हा हॉटेलच्या बाहेर आहे, गाड्या हॉटेलच्या बाहेरच थांबलेल्या आहेत. या गाड्या आल्यानंतर जवळपास 1 ते 2 मिनिटांनंतर पोलीस आले होते गाडीजवळ, त्यांनी काही चर्चा केली होती आणि आत्ता फायनली मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांचा गाडी